अरे कर तो कान होते काय करे नजर तो न सुट तत पाय मनात हाय कृतित नाय काही तरी चुकतन होतोय बाय चिटपट खटपट पटपट लटपट कराया जातोय होतय लटपट चिटपट खटपट पटपट लटपट कराया जातोय होतय लटपट छाती काढून दावतोय मिशा होतोय अशा न बोलतो है कसा 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 ए ए ए ए फसा ए फसा। हे सगळं अरेंजमेंट करणं आपलं काम आहे का? नाही सर। मग अरेंजमेंट करण्यासाठी प्रॉपर माणसं आहेत। बर, आपल्याला फक्त त्यांचं आता लक्ष ठेवायचं, आपलं काम आहे का? पण ते आपण कसं सांगणार सर? असं वरून सांगितलंय ना त्यांनी। आता वरून सांगितलंय ना त्यांनी। आता हे जे आहे ना, हे पण हे या आठवड्याचं शेड्यूल आहे। हा, हे पण वरून सांगितलंय, याचं काय करायचं? काही कळतं का इथे बॉस कोण आहे, मी आहे का तुम्ही आहे? हा, हे करायचं का हे करायचं? हा, हे दोन्ही एकत्र जमणार आहे। अचानक काय ऑफिस मध्ये आली आहेस? काही विशेष काम होतं का? काम? हां, काम काही नाही। मग असोच। अग, तसं नाही ग, पण काय, तुला खरं सांगू का, मला ना खूप कंटाळा आला, बोर झालं होतं म्हणून ऑफिसला आली। अरे मग येता येता सरुताईला, त्या मारुतीला, त्या जयंताला सगळ्यांना आणलं असतं, अंगत पंगत केली असती आपण। कसली ग्रेट आयडिया ही, ग्रेट आयडिया। अरे मग घरी टीव्ही बघायचा, घरातली खूप काम असतात ना, तू म्हणते ना घरात खूप काम असतात, ती करायची। अदरवाइज कोण करतं कामं? मीच करते ना, पण कंटाळा येतो ना त्या कामांचा कधी तरी। राम, आम्हाला खूप कंटाळा आलाय। अगं, मग सिनेमाला जायचं, शॉपिंग करायचं, काहीतरी फिरायचं, त्याचा मला खूप कंटाळा आलेला आहे। मग इथे येऊन बरं वाटलं का तुला? हो। वा, तू दिसलास ना। अच्छा, हे अगं, हे काय करते? सीसीटीव्ही कॅमेरा लागले तिथे। तो डायरेक्ट बाई, बर बर बाई, आज आलीस ना बर केलंस, पण रोज रोज इथे येऊन बसू नकोस, नाहीतर ऑफिस वाले मला घरी बसवतील। मला सांग, तू काय घेणारस? थोडा वेळ ते सोडून बोल। हे तर अजिबात नाही, काय चाललंय ऑफिस आहे हे माझ। तसं म्हटलंय का मी? मेरी जिंदगी है क्या, कटी पतंग। ए बाई, तुझी पतंग उतरव आता खाली। अरे खरंच मला खूप कंटाळा आला, मला ना नेमकं काय करू तेच कळत नव्हतं। टीव्ही वर एक सिरियल चालू होती ना, त्यातनं ती बायको आपल्या नवऱ्यासाठी डबा घेऊन जाते छान। मलाही असं वाटलं की मी पण तुझ्यासाठी छान डबा घेऊन जाणार, म्हणून आले मी डबा घेऊन। म्हणजे तू डबा घेऊन आली आहेस? हो। अरे अगं, ही वेळ आहे का जेवायची? ब्रेक झाला ना की मी जेवीन। अरे जाऊ दे रे, जेव ना आताच, इथे कोण आहे बघायला? ए बाई, थांब थांब, बरं ते राहू दे, मी जेवीन, तू इकडनं कुठे जाणार असते सांग।
हकलतोयस ना मला? नाही ग, नाही तसं नाहीये. कशाला हकली मी? अगं मी इथे ही कामं करत बसणार, केवढी कामं आहे ती. आठवड्याभराचं शेड्यूल आलेलं आहे, ते करायचं आहे. तू इथे पण बोरच होणार ना म्हणून म्हटलं. ठीक आहे, जाते मी घरी. अगं घरी कशाला जाते? इथे बाहेर पडलीच आहेस ना, तर इथे जवळ एक बीच आहे, इथे मॉल आहे, मस्त फिरून ये. काय फिरून ये? लग्नानंतर 12 वर्षांनी बरं तुला सुचलं की जाऊन फिरून ये इकडे बीच इकडे ते. मिस्टर काय म्हणतो का? मला की ही 2 मुलं अच्छा, आणि ही त्यांची आई असल्यामुळे मला त्यांची काळजी आहे. इतर कामांव्यतिरिक्त सुद्धा मला त्यांना वेळ द्यावा लागतो, त्यामुळे मी घरीच जाते. हा तुझा डबा, आणि मी तुझ्यावर रागवली हो खूपच, पण तरी जेवून घे. तुझ्या आवडीचं भरलं वांग, भाकरी आणि मिरचीचा ठेचा. हो अरे वा, कशाला बोलवते आता? मी आल्यामुळे तुमचं काम अर्धवट राहिलंय ना, ते पूर्ण करून घ्या. हा येते मी. आणि हो, आय लव मधू. मधू छायला हे CCTV कॅमेरे नसते ना तर बरं झालं. अरे काय रेडी, कुठे बाहेर गेला होतात का? हो ऑफिसला गेले होते. का? प्रतापला डबा द्यायचा होता ना जेवणाचा म्हणून. वा वा वा, काय नशीब असते केकाच. म्हणजे स्वतःच बनवा, स्वतःच न्या, आणि नंतर स्वतःच खा. अहो नाही तसं नाही, मलाही घरात कंटाळा आला होता. मी प्रतापला म्हटलं मी येते दुपारी डबा घेऊन, म्हणून गेले. खरं सांगू का वहिनी, मुलं झाली आहेत मोठी, ते आपल्याच मस्तीत असतात. एरवी ती तुमच्या अवतीभवती असायची, त्यामुळे तुम्ही बिझी असायच्या. आता तुम्ही झाल्या मोकळ्या, त्यामुळे तुम्हाला येतोय कंटाळा. अगदी खरं आहे भाऊजी, म्हणजे मी तर ना आज अक्षरशः चिडून घराबाहेर पडले की आता बास मला कंटाळा आलाय घरात थांबून. पण मला एक गोष्ट सांगा, असे किती दिवस कुठे कुठे जाणार तुम्ही? आहेच, त्यापेक्षा तुम्ही एखादा उद्योग सुरू करा ना. उद्योग म्हणजे कल्पना चांगली भाऊजी, पण नेमकं काय करू काय करू? आणि उद्योग नाही तर कदाचित जॉब करू शकता तुम्ही? नाही, जॉबचं जरा जमणं अवघड आहे, कारण काय होतं ना आपल्या सगळ्या घरातल्या कामांच्या वेळा आणि जॉबच्या वेळा सांभाळून करायचं म्हणजे जरा अवघड जात. खरंय, म्हणजे जॉब म्हटलं की वेळ पाळणार नाही, त्यापेक्षा उद्योगच बरं. मला सुद्धा हीच कल्पना चांगली वाटते, बघते याच्यावर नक्की विचार कर. चालेल, विचार करा आणि सांगा मला. नक्की येतो. हो म्हणजे तुम्हाला पण काही वाटलं की एखादा व्यवसाय सुचवायचा तर नक्की सुचवा. चालेल, ओके बाय. हॅलो. हा बोल ग. हा सरोदई, अग नाही कुठे आहेस तू? हा हॅलो, आवाज येतोय? अग ही काय, अग कमालच आहेस तू. बोल. अग माझं जाण्याचं कॅन्सल झालं. ग्रेट. पण माझ्या डोक्यात ना मधू सा भन्नाट बिझनेस आलाय की काय सांगू तुला. काय सांगतेस, पटकन बोल काय काय. अग माझी एक मैत्रीण आहे पूर्वी, आता नाहीये. अग तिचं नाव आहे पूर्वी. सॉरी सॉरी. हा हा, तर ती ना अहमदाबादची आहे. बर. तर तिच्याकडे ना अशा मस्त इमिटेशन ज्वेलरी असतात, म्हणजे त्या गरब्याला वगैरे वापरतात ना तशा. अच्छा, तर त्याचं करूया का आपण बिझनेस? एवढा मोठा बिझनेस नको ना, जरा असं काहीतरी चिंगूस नाहीये का? म्हणजे असं चिंगूस चिंगूस करत आपण मोठं करूयात ना. असं म्हणतो असं ज्वेलरी वगैरे नको ग. एक चिंगूस, म्हणजे चिंगूस बिझनेस बोललीस ना. ते ट्रेन मध्ये नाही का चण्या शेंगदाण्याची पाकिटं विकतात? मग आपल्याला पेटी आणि ते टिपरे पण घेऊन जायला लागतील का वाजवायला? काय ग मधून, अगं तू चिंगूस म्हणालीस ना. नाही ग, मुलांना असं घरात ठेवायचं आणि आपण ट्रेन मध्ये जाऊन चणे फुटाणे विकायचं कसं दिसेल? नाही ग मधू, तसं नाही. आपण ती पाकिट आपल्या देखरेखीखाली बनवून घ्यायची आणि ती विकायला मुलं ठेवायची. अच्छा असं आहे का, मग चांगलंय. मग जमेल ना, पण आपल्याला लगेच सुरूच करू मग, काही प्रॉब्लेम नाही, मला तरी चालेल. हो मधू, पण लगेच असं नाही,
तो असा दिसायला चुंगूस पुंगूस असला ना बिझनेस तरी त्याचा पसारा मोठा आहे बरं. हो मग त्याच्यासाठी आपल्याला आधी मस्त प्लॅनिंग करावं लागेल. ओके मग करावं लागेल. मग हरकत नाही, करूयात ना आपण त्याचं प्लॅनिंग. त्यात काय एवढं करूया, मग आता पैकी करूया. आणि पण लगेच अशी घाईघाई नको करू, थोडस छान शांतपणे प्लॅनिंग करूया. प्रताप मनोहर जोशी, मधू. ए मधू. बापरे, सरुताई माझा नागपूरचा मामा आलाय बहुतेक. देवा का ग, त्रासदायक पाहुणा आहे का हा? अजिबात नाही, अति त्रासदायक आहे. त्यांना खूप खायला लागतं ग, म्हणजे आता मला ना दिवसभर किचन मध्येच राबावं लागणार आहे. अरे देवा. मधू. हो आले आले. उघडते दार नाही तर फोडून आत येते. आले हा. या 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 बसा ना. नमस्कार करते. हा काय का कसे आलात? कसे आलो म्हणजे बैलगाडीने आलो. आणि आता नुसतीच बसून राहणार आहेस का काही खायला पण देणार आहेस मला? हो देते ना. आता तिला तेच सांगत होते की मामा येतील त्यांच्यासाठी काहीतरी खायला करायचंय म्हणून. अगं मग उठ लवकर. हो हो सणकून भूक लागली एक तर. आणते हा. तुम्ही कोण? नमस्कार सरुताई. खारुताईंचा कोण? बहीण माझी. छान छान छान. तुम्हाला काय काय करताय तो ना म्हणजे जेवणाचं काय काय बनवता? येताना पूर्ण स्वयंपाक येतो. छान. शेपूची भाजी भरली कारली तर उत्तम करते मी. बसा बसा इथेच बसा. होतय ना ग. एक काम कर, तू ना मामाला नॅशनल पार्कला घेऊन जा. नॅशनल पार्क इकडे काय? ओ मस्त पैकी तुम्हाला जनावर बघायला मिळतील तिथं. म्हणजे बघा माकड आहेत, कोल्हे आहेत, लांडगे आहेत. तिथे गेलं तुम्हाला असं वाटेल आपल्या भावकीतच आपण आलो. काय म्हणजे जवळच वाटेल तुम्हाला. जनावर बघायला तिथे कशाला जायला पाहिजे? आपल्याकडे काय कमी आहे? माझाच पोपट केला तुम्ही. बरं जाऊ दे, तुम्हाला नॅशनल पार्क नको असेल तर मग. मामा तुम्हाला अशा ठिकाणी नेतो ना तुम्ही नाही बोलू शकत नाही. असं कुठे? खाऊ गल्ली. खाण्याचे नानाविध प्रकार मिळतात तुम्हाला सांगतो ना. जंगल जंगल काय सांगता. चला 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 जा 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 मस्त खाऊ द्या. पोरं काय करतात? अभ्यास करतात ना. त्या तुषाचं अभ्यासाकडे लक्ष नाहीये, पण तुझं त्याच्याकडे लक्ष आहे का? माझं व्यवस्थित लक्ष आहे त्याच्याकडे. काल असं झोडून काढलंय ना त्याला. अरे मी तुला किती वेळा सांगितलं असं झोडत जाऊ नको. चालत नाही, मुलं केस करतात हल्ली आई वडिलांवर. असं काही नाही. अरे हे ना पण खरं सांगतो, त्याचा अभ्यासाकडे लक्ष नाहीये, सारखं खेळाकडे लक्ष. अरे काय आयुष्याचा खेळ होऊन जाईल ना तेव्हा त्याला कळेल. अरे खेळ पण आजकालचे कसले खेळ, ते नुसते कम्प्युटर. आम्ही काय कसे खेळ खेळायचो, असे मस्त पतंग बितंग उडवायचो. तू नंतर पतंग उडव. काय चाललं कसं उगच एवढा? एवढं काही झालेलं नाहीये, माझं तुषारकडे लक्ष आहे. उगच आपलं ऐक ना, म्हणजे मला तुला असं सांगायचं होत की मी आणि सरुताईनी मिळून ना एक उद्योग करायचं ठरवलंय. उद्योग एक मिनिट यात हसणं. अरे अरे उद्योग म्हणजे तसं नाही रे, म्हणजे एखादा बिझनेस, एखादा व्यवसाय करायचा ठरवलं. अच्छा बिझनेस, व्हेरी गुड. अगं मीच तुला सल्ला देणार होतो काहीतरी बिझनेस तू सुरू करावा. हो ना. हो 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 आम्ही करणार आहोत. ही कोणता बिझनेस? आम्ही ना चणे फुटाण्याची पाकिटं बनवून विकणार. अरे वा किती छान. हा ना माझ्या डोळ्यासमोर चित्र झालं की लोकल ट्रेन मध्ये तू आणि सरुत आहे. केशव चणे घ्या फुटाणे घ्या. प्रत्येक गोष्टीत कसली चेष्टा करतोस तुम्ही पुरुष ना? मी एक जात सगळे सारखे आहात. आधी बायको काही करत नाही म्हणून ओरडायचं आणि बायको जर कुठे प्रगती करायला लागली की ओढायचे तिचे पाय खाली. अगं नाही तसं नाही, तुझ्या शिक्षणाला शोभेल असा बिझनेस कर असं म्हणतोय मी. काय ते चणे फुटाणे आणि काय बघीन मी काय करायचं ते. उगाच आपलं काहीतरी सारखं. हो हो मी मदत करेन. काही गरज नाही. अरे यार ऐक ना, आज मुलांना पिझ्झा खायचा आहे. अगं मग कर ना. पिझ्झा करणारच आहे मी, पण मामांना चालेल का पिझ्झा वगैरे? अरे त्याला न चालायला काय, कुकर मध्ये ना धोंडे उकडून दिले ना तरी बटाटे म्हणून खाईल तो. खबरे तरी बोलू नको.
बरं हा तुझा मामा गेलाय कुठे? मारुती बरोबर गेले फिरायला. फिरायला गत्त कसला जाते फिरायला? तो ना गेला असेल प्रत्येक दुकानात चणे फुटाने बटाटे जे मिळेल ते हादडायला. अरे बरोबर बोलला तुम्ही. आता या मामाने एवढे बटाटे वडे खाल्ले, एवढे बटाटे वडे खाल्ले, काय सांगू. नाही लागलं मलाही खावे लागले. तुझ्यासाठी आणले. अरे एवढे मिठाई पण आणले तुझ्यासाठी. अरे थँक्यू मामा. ऍक्च्युली मी आज पिझ्झा करणार होते, म्हटलं तुम्हाला चालेल ना? हो चालेल ना. आपल्याला पोटात काहीतरी गेल्याची बघ ना, चालेल. काय बोललो मी? काही नाही. बरं मी असं ऐकलंय की तू आणि सुरू काहीतरी बिझनेस सुरू करणार आहेत म्हणे. हो म्हणजे तसं चाललंय खरं, पण असं अजून काही नेमकं सुचत नाही. तुम्ही सुचवा ना काहीतरी व्यवसाय असेल. मी काय सुचवणार, मला काय समजतंय त्यातलं. पण काहीतरी करत राहा, ते गरजेचं आहे. बरोबर बोललात. मग आता तुमची मामी बघ, तिच्या मागे बोमलून बोमलून थकलो मी. कर काहीतरी, कर काहीतरी, पण नाही. आता बघताय ना तिची हालत, एकदा बसली की उठत. आणि कधी उठली चुकून तर बसण्यासाठी कशी घाई करते ती. बरं मामा, हल्ली मामी कुठं बसतात? म्हणजे कुठं असतात? नाही तर तुम्हाला हे बनवून दे ते बनवून दे म्हणून चुली समोरच बसत असते. मारुती तुला काय करायचंय सारखं असं लोकांचं खाणं काढू नये. आणि काय हे मामा तू पण, आता वय झालंय मामीच, होतात अशा गोष्टी, सोडून द्यायच्या आपण. अगं पण असं किती सवय असणार आहे तिचं? माझ्यापेक्षा लहानच आहे ना ती. लहान मामा. मामा तुमची उद्या मोठी मुलाखत आहे ना? हो ना, त्याच्यात आम्ही तर आलो एवढा दूरून. आता मुंबई म्हणजे की पोटात गोळा येतो आमच्या. का ते पोटात गोळा यायचं काय कारण? तुम्हाला टेन्शन आलंय का उद्या ते लोक काय प्रश्न विचारतील याच? मला कसलं टेन्शन? टेन्शन द्या ना. आणि विचारून विचारून काय विचारणार रे, शेती फेती तर. आणि मामांना कसलं टेन्शन? अगं त्यांना कुठलाही प्रश्न विचारा, सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे त्यांच्याकडे. मामा तुम्ही काळजी करू नका, उद्या मी येईन तुम्हाला पोहोचवायला. मग मी पण येतो तुम्हाला पोहोचवायला. अरे पुढचे दोघे झाले मागचे. काय घाई करू नका, एवढ्यात जात नाही मी तुम्हाला पोहोचवल्याशिवाय. आणि तुम्ही कशाला यायला पाहिजे? ते पाठवणार आहेत गाडी माझ्यासाठी. अरे हो, पण इथला पत्ता द्यायला पाहिजे त्यांना, नाही तर हॉटेलवर जातील. हॉटेलवर? तुम्हाला माहित नाही मामा मोठ्या हॉटेलमध्ये उतरले. कुठल्या हॉटेलवर? हॉटेल पडले. हॉटेल पॅरेड. अरे हॉटेल पॅरेड आहे. अच्छा, पण मी सांगितलं त्यांना मी काय तिथे हॉटेलवर वगैरे जाणार नाही. आपल्याला स्वच्छ जागा लागते. हा आपल्या लेकीची एवढी जागा आहे. शिवाय इथं महत्वाची सोय आहे, तोंडात आ केला की काहीतरी खायला मिळतं. पण मामा आता लगेच आ करू नका. नाही म्हणजे काय, ऍक्च्युली पिझ्झा करायला थोडा वेळ आहे. तुम्हाला चालेल ना? चालेल ना. हे बटाटे वडे आलू बोलते. आणि पिझ्झा बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एकच पिझ्झा बनवू नका. पिझ्झा 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 काय सांगता? काय झालं? नाही म्हणजे इतक्या तातडीने काय इथे बोलून घेतलंस? अगं मधू दामले काका येणार होते ना, मग त्यांच्याशी ओळख करून द्यायची होती म्हणून बोलवून घेतो. नमस्कार, मी दामले, केशवृद्धी तेलाचे उत्पादक आणि विक्रेते. अगं मधू, हे दामले काका आहेत ना, अनेक वर्षांपासून केशवृद्धी तेलाचा व्यवसाय करतायत आणि लोकांचा अनुभव पण छान आहे. बरं थांबा, मीच तुम्हाला माहिती देतो. हे केशवृद्धी तेल, ह्या तेलाची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. ह्या तेलामुळे केसांवरच्या प्रत्येक आजारावर छान उपयोग होतो. उदाहरणार्थ केसांमध्ये खाज येणे, कोंडा होणे, अकाली केस गळणे, अकाली केस पिकणे, सगळ्यांवर ह्याचा छान उपयोग होतो. शिवाय या केसांमुळे तेलाची उत्तम वाढ होते. काय चुकीचं बोललो का मी? काय ह्या तेलामुळे केसाची वाढ देखील छान होते. पैसे आणले नाही. पण म्हणजे मला काय म्हणायचं होतं की नाव नाव दिसत नाही, म्हणजे ऐकलं नाही असं कधी कधी असं नाव. करेक्ट. अहो कारण आम्ही ह्या तेलाची जाहिरात करतच नाही ना. बजेट नाही तेवढं. नाही हो तसं नाही, पण काय ना, आमचा हा व्यवसाय माउथ पब्लिसिटी वरच चालतो.
ज्या लोकांना या तेलाची माहिती आहे ते लोक आवर्जून माझ्याकडे येतात आणि हे तेल घेऊन जातात. शिवाय कित्येक दुकानदार देखील हे तेल ठेवतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमची कुठेही शाखा नाही. बजेट नाही, शाखा नाही. पण मग हे कुठेही चालत का? म्हणजे मला काय म्हणायचं की लांब केस असतील तर ठीक आहे, पण केसच नसतील तरी केस येतात का? होणार होणार, नक्की होणार, पण जरा वेळ लागेल. अहो काय ना, जी व्यक्ती हे तेल वापरत असेल त्या व्यक्तीचा वयाचाही विचार करायलाच हवा ना. म्हणजे तुम्ही अगदी 75 वर्षांचा माणूस जर का आणून उभा केला तर ते जरा पण मधू मला वाटतं आपल्याला करण्यासाठी उत्तम व्यवसाय हा. हो पण सरू, हल्ली काका ना जरा जास्त बाहेर जात नाही, पण ते आपल्याला तेल बनवून देऊ शकतात, होय ना? नक्की. बरोबर. म्हणजे काय ना, मध्यंतरी एक असं मी आयुर्वेदाचं पुस्तक वाचलं होतं, त्यात काही अशी तेलांची नावं होती, पण ते काही एवढं आम्हाला कळत नाही की त्या तेलानी म्हणे केस वाढतात वगैरे असं वाचनात आलं होतं. हो का? असेल असेल. काय ना, अहो आयुर्वेदात प्रत्येक आजारावर उपचार दिलेला आहे. म्हणलेलंच आहे ना, आयुर्वेदम कथितम तैलम बुद्धिम केशवर्धितम भयंकर वाढम भयंकर वाढम. कळलं नाही पण छान आहे. सामान्य लोकांच्या लक्षात येतच नाही त्या गोष्टी. आपल्याला सामान्य म्हणाले तर आपण त्यांना व्यवसाय करूनच दाखवूयात. काका त्या तेलाची किंमत काय आहे? फक्त 100 रुपये. 100? तुम्हाला ही मी बाटली 40 रुपयात देणार, पण अट एकच. काय? एकदम 50 बाटल्यांची ऑर्डर दिली तरच. बर बर, हे घ्या, तुमच्यासाठीच आणली होती. काय परत देऊ का? नाही, टाळी मागत होतो. बर, हे माझं कांदा. अरे वा, छान छान. कुठलीही शंका असेल तर मला आवर्जून फोन करा. हो नक्की येतो मी. या या, नमस्ते. मधू, हा व्यवसाय उत्तम आहे आपल्याला करण्यासाठी. आणि शिवाय मार्जिन काय मस्त आहे ग. हो खरंय, हो ना? अगदी खरंय. येस सरुताई, कुछ करते है. मधु, हे बघ, 2-3 प्रकारचे तेल आणून ठेवलेत मी आता. आता बोल. अरे आता काय बोलू? अगं या तेलाचा प्रयोग ज्यांच्यावर करायचा आहे ती लोक यायला पाहिजेत ना. अगं पण हे लोक आले का नाही अजून? काय माहिती, माझी काय मदत हवी का? तुम्ही थांबाव मामा जरा, तुझंच काहीतरी. मी मारुती, जयंत भाऊजी, मन्या भाऊजी सगळेच जण गायब आहेत. कुठे गेलेत काय माहिती सगळे? मारुती आज किचन मध्ये आहे. काय? माझ्या लाडवाचा एक लाडू दिला त्याला मी. किचन मध्ये काय? त्याला मारुती, मारुती मारुती गॅस खाली लपायचे. तिकडे इकडे खाली लपायचे. मी तुमच्या पाया पडतो. माझ्यावर असले काही प्रयोग करू नका, अजून माझं लग्न व्हायचं आहे. अरे होणार नाही. काय असं काहीही होणार नाही? हो काय बोलताय? काय? अरे म्हणजे या तेलानी असं काहीही होणार नाही. बोला वहिनी. अरे काय झालं तुम्हाला? तुम्ही पण आला. काय भाऊजी, हे तुमच्यासाठी. आता पुढचे 8 दिवस तुम्ही फक्त हे तेल लावायचं डोक्याला. नाही पण याची मला काही आवश्यकता? अरे म्हणजे काय, तुला ना अशी मस्त शांत झोप लागेल, शिवाय डोक्यात कोंडा होणार नाही, मस्त वाढ होईल केसांची. आणि जयंतराव, आता जे तुमच्या डोक्यावर असे ते खोट गवत आहे ना, भरघोस पी केले त्याला. चला आलिया भोगासी. मारुती, चलो तयार हो जाओ. कोण कोण मारुती? अरे तू. मी माझ्यापासून सुरुवात. नको काय, एवढं चांगलं काम करतायत ते, त्यांना मदत करायला हवी आपण. मामा तुम्ही जरा शांत राहा, या घरात तुम्ही नवीन आहात. अहो या घरातल्या केर कचऱ्यापासून ते पोरांच्या कपड्यापर्यंत सगळं मी बघतोय. हे सगळं करता करता
सांगूनाकडे दुर्लक्ष झालं. माझं लग्न अजून रखडलंय. मी काय म्हणतो ऐका ऐका ऐका, तुम्हाला दुसरी वाटेल ती मदत करायला मी तयार. ऐकायचं नाही, ऐका ना, नको ना, मी बसाव माझं माझं ऐका. हा कुठला नवीन भूप्रदेश? वहिनी वहिनी वहिनी, तुम्हाला असाच ओसाड प्रदेश हवा होता ना, ह्याच्यावर प्रयोग करायला हरकत नाही. मधु काकेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे या टकलावर आहे ना. या ते ह्याच्यावर काय तो भूप्रदेश प्रदेशावर मजा येईल ना. मजा येईल म्हणजे प्रयोगाचा खरा रिझल्ट याच्यावर. अरे नको, ही टोपीस ठीक आहे. नको का आता काय नको, चांगलं काम करताय त्यांना आपण मदत. अच्छा म्हणजे मुहूर्ताचा शॉट माझ्यावर आहे. मग काय 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 करायचं मामा, हलायचं नाही, हलाय जरा बूच उघडून द्या त्याचं. थांबा तयार सगळे हो तयार. करतो काय होत काय, करायला जातो ना सुटत तुपाय, मनात हाय कृती तर नाही, काहीतरी चुकतंय ना होतोय बाय. चिटपुट खटपट पटपट लटपट करायला जातोय होतय लटपट, चिटपुट खटपट पटपट लटपट करायला जातोय होतय लटपट, छाती काढून दावतोय मिशा होतोय अशा, न बोलतोय कसा हसा कसा, ए ए ए ए फसा.